अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंबेडकरी अजेंडा आखत संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली आहे. अमरावतीत एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली होती. नवनीत राणा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ असं तर खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे पूर्णतः जाहीरनामा नाही झाला, परंतु जे जे काही संभाव्य मुद्दे आहेत ते संभाव्य मुद्दे राहुल गांधींनी त्या आपल्या प्रस्तावित जे काही प्रस्तावित जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यात घेतलेले आहेत. म्हणून आणि जे काही उरलेले आहेत ते खरोखर याच्यातला पहिला जे काही उरलेले आहे हे काही तुमच्या आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या हिताचे हे मुद्दे आहेत. आपण मुळातच देशाचा विचार करणारे आंबेडकरी समाज आहोत, त्याच्यामुळे आपला एकट्या कुत्र्याचा विचार होणारच नाही याच्यात. हा संपूर्ण मानवजातीचा विचार होणार. म्हणून यात जे तुमचे मुद्दे आहेत ते सतत देश पातळीवरचे आहेत. मी माझी जी राजकीय कारकीर्द आहेत मी एक सामान्य कुटुंबातलाच अतिशय सामान्य कुटुंबातला माणूस. माझे मामा जिजाऊ अक्बर साहेब यांच्याकडे मी आता महत्वाचा विषय असा आहे की आपण मागच्या वर्षी आम्ही ताकदीनं काम केलं जात सोडच आम्हाला माहित नव्हतं की बा असं काही घडणार म्हणून चाललं बा चाललंय आपण सोबत जायचं आहे. मायनॉरिटीचा आमदार आहे, मायनॉरिटीचे खासदार होणार आहे म्हणून काम केलं आणि समोर बाई निवडून आल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या पारड्यात बसली. भाजपचं विषय असा आहे की भाजपनं तुम्हाला सर्वांना माहित आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे, आपल्या विरोधात आहे. मग असे आमचे मत घेऊन एक तर ते जात चोरी आहे आणि त्यात आमचे मत घेऊन आमच्यासमोर गद्दारी. आता पांढरीचा विषय जर घेतला तर आम्ही त्या पांढरीच्या विषयामध्ये आम्ही बंटीभाऊ मी रितेश तेलमोरे किरण गुर्दे आम्ही चार पाच लोक म्हणजे आमची भूमिका त्या लोकांना सांभाळण्याची होती दादा. पण जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिसला किरणभाऊ गुर्दे आणि मी गेलो तर तेव्हा त्या कमलेश पटेल सोबत नितीन पटेल सोबत रवी राणा आणि डॉक्टर राजेंद्र गवळी. म्हणजे हे पद्धत कोणती आहे? तुम्ही एका इकडे समाजाला म्हणता की आपलं गेट बंदच पाहिजे, म्हणजे राजकारण तिथून झालं सुरू पांढरीतून. अहो एखाद्या आपल्या आरबंदा मोठा हे झाला असता घात झाला असतं तेव्हा जर आपण गाव सोडलं असतं आणि तेव्हा जर आपण काही विषय केला असता ते महत्वाचं असतं. त्या गेटसाठी आपण एवढं मोठं राजकारण घडून आणलं आणि त्या राजकारण म्हणून कशासाठी आणलं का ते मतदारसंघ बळवंत वानकडेच आहे. आणि मी तर आव्हान करतो की त्यांनी जे म्हणतात की आम्ही लोकसभा लढवण्यासाठी आम्ही इच्छुक आहे घराणेशाही आहे, माझ्या विरोधात चॅलेंज आहे. आज व्हिडिओ चालू केला व्हिडिओ रेकॉर्डिंग. माझं चॅलेंज आहे की मी ज्या प्रभागातून उभा राहील त्या प्रभागातून राजेंद्र गवळी उभा मला हरवून दाखवा. मी निवडून येणं त्यांच्या विरोधात. पण तुम्ही लोकसभेचा विषय घेता आणि जो माणूस चांगल्या पद्धतीनं काम करत आहे ज्या पद्धतीनं आपण त्या आता रवनीत राणाला हरवण्याचं कोणीच काम करू शकत नाही. आपल्या जवळ नाही तर तिला हरवण्यासाठी आपल्याला एकजूट येणं गरजेचं आहे आणि एकजूट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण तिला हरू शकत नाही. म्हणून या कारणानं असं आहे की आपण एकजूट आलं पाहिजे. काही लोक आपल्या इथे आपल्या मीटिंगमध्ये येते, काही तिकडच्याही मीटिंगमध्ये येते. इथे आलेले काही लोक काल त्या मेळाव्यातील होते. म्हणून माझं हे म्हणणं आहे की आपल्याला एकजूट करा, एकजूट होऊन आपण हा विषय वाढवला पाहिजे आणि एकजूट होऊन आपला खासदार कसा बनल, एसटीचा ओरिजिनल खासदार कसा बनल, ज्याच्याजवळ ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट आहे, जात प्रमाणपत्र आहे, तिकडे जात प्रमाणपत्र खोटं आहे सर्वांनाच माहित आहे आणि तो निकालही त्याच्या विरोधातच लागणार आहे. एवढं म्हणतो माझी संपर्क जेवण जे सर्व पळवेकर सरांनी ते आव्हान आपल्याला केलेलं आहे की आपल्याला आता कोणता झेंडा घ्यावा लागेल ही येणारा काळ ठरवेल. म्हणजे जे जळत घर आहे किंवा ज्या गोष्टी ज्या बाबासाहेबांनी ज्यांचा विरोध केला किंवा बाबासाहेबांच्या सर्व काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी त्या विचारसरणीच्या विरोधात दिसते ती विचारसरणी घेऊन एक वेगळा पक्ष आलेला आहे. आणि जी ज्या विरोधात बाबासाहेब होते ज्या पक्षाच्या विरोधात बाबासाहेब होते त्यांनी आता बाबासाहेबांची विचारसरणी स्वीकारलेली आहे. हा बाबासाहेबांच्या विचारसरणीचा विजय आहे. कारण ही विचारसरणी मनुष्यत्व आंबेडकरी चळवळीतील नेतागण इथे बसलेले आहे. 2024 आंबेडकरी एजेंडा हा जवळपास निश्चित झालेलाच आहे, सर्वांचं एकमत झालेलंच आहे.
इथे लढाई ओरिजिनल एससी आणि डुप्लिकेट एससी मध्ये आहे. आपल्याला ठरवायचं आहे आपण ओरिजिनल एससी सोबत आहे तर डुप्लिकेट एससी सोबत आहे. मी तरी ओरिजिनल एससी सोबत आहे. बाकी या जिल्ह्यातल्या सर्वांना माझा सांगणं आहे का फक्त ओरिजिनल एससी सोबत राहा. एकच बोलायचं आहे आपल्याला का ओरिजिनल एससी सोबत राहायचं आहे का ओरिजिनल डुप्लिकेट सोबत राहायचं आहे हेच बोलून.